छत्रपति शिवाजी महाराज की जय। ओबीसी संघटनेचा जय। ओबीसी संघटनेचा जय। ओबीसींच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांतर्फे 8 ऑक्टोबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले। या अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचा इतर मागास प्रवर्गात समावेश करू नये या मुख्य तसेच इतर मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती व अखिल आगरी समाज परिषद यांच्यातर्फे गुरुवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर आळवला। ओबीसींच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांतर्फे 8 ऑक्टोबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले। त्याअंतर्गत गुरुवारी अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन निदर्शने केली। यावेळी जे डी तांडेल, अनिल पाटील तसेच इतर मान्यवरांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले। त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। दिनांक 8 ऑक्टोबर गुरुवार सकाळी 11 वाजता आम्ही ओबीसी विजयंती संघर्ष समितीच्या मार्फत हे कलेक्टर ऑफिसला निदर्शने करून निवेदन देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातल्या कलेक्टरला आम्ही निदर्शन करणार आहोत आणि तो आता 11 वाजता सगळीकडे संपन्न झाला असेल। आणि ते कशा करता तर आमच्या ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्या सरकारने लवकरात लवकर, केंद्र शासन असू दे, राज्य शासन असू दे, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा हे आमची आशा आहे। आणि त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी आमची आहे की सर्व समाजाची या राज्यातील आणि देशातील 2021 जनगणनेत जातीवार जनगणना व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर ओबीसीचं जे तुटपुंज आरक्षण आहे, 52% ओबीसींना फक्त 27% आरक्षण आहे, तर ते तुटपुंज आरक्षण हे आम्हाला साबूत ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये कुणीही घुसखोरी केली तर चालणार नाही, तर असा आमचा मानस आहे। त्याच्यानंतर ओबीसीला शैक्षणिकसाठी जी महाज्योती संस्था आहे तिला चांगला निधी द्यावा, एज्युकेशनसाठी सरकारने सहकार्य करावं, अशा वेगवेगळ्या 11 मागण्या आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।